नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही मजेत ना? मातोश्री करिअर अकॅडमी सिल्लोड तर्फे सुरू करण्यात आलेल्या चालू घडामोडी सीरीज मध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज 30 डिसेंबरचे चालू घडामोडीवर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत। मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला UPSC, MPSC, राज्य सेवा परीक्षा, PSI, STI, असिस्टंट पोलीस भरती यासारख्या जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न उपयोगी ठरेल। चला तर सुरू करूया। मित्रांनो, प्रश्न सुरू करण्यापूर्वी कालच्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे। ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन। प्रश्न असा आहे की कोणता देश हिंद महासागर रिम असोसिएशन, ज्याला आपण IORA म्हणतो, यांचा याच्यामध्ये 23वा सदस्य बनला आहे। कोणता देश आता 23वा सदस्य बनला आहे रिम कशाचा, हिंद रिम असोसिएशनचा, हिंद महासागर म्हणजे याला म्हणतो आपण IORA लॉन्ग फॉर्म आहे इंडियन ओशियन रिम असोसिएशन। ओके मित्रांनो, हे जे इंडियन ओशियन रिम असोसिएशन आहे याच्यामध्ये पहिले 22 देश असायचे, आता याच्यामध्ये एक अजून कंट्री ॲड झालेली आहे, तर ही पूर्ण 23 देश आता याच्यामध्ये झालेले आहेत। तर हे 23वा देश कोणता आहे हे इथं विचारलेले आहे। ओके, 22 ऑलरेडी होते, आता 23वा नवीन देश याच्यामध्ये ॲड झालेला आहे, तर तो देश आहे मित्रांनो फ्रान्स। फ्रान्स हा देश आता इंडियन ओशियन रिम असोसिएशन म्हणजे हिंद महासागर रिम असोसिएशनचा 23वा सदस्य बनला आहे। ओके, कळालं असं? ओके, चला पुढचा प्रश्न बघूया। मेन आपलं सुरुवात याच्यामध्ये मित्रांनो, आपण पूर्ण 10 प्रश्न बघतो, एकदम बेसिक महत्त्वाचे प्रश्न घेतो, आपण परीक्षेसाठी येऊ शकतात असे प्रश्न। चला तर सुरू करूया। पहिला प्रश्न, COVID-19 आजारामुळे 2 दशकात यंदा प्रथमच भारत आणि -मधील वार्षिक शिखर बैठक रद्द करण्यात आलेली आहे। COVID-19 ह्या आजारामुळे मित्रांनो दरवर्षी एक बैठक होते आपली कोणत्या देशाबरोबर, जे ह्या वर्षी रद्द करण्यात आलेली आहे। तर हे वार्षिक शिखर बैठक मित्रांनो याला आपण म्हणतो ॲन्युअल समिट। जे ॲन्युअल समिट असते मित्रांनो, हे ॲन्युअल समिट आपण दरवर्षी एका देशाबरोबर दरवर्षी करायचो, पण ह्या वर्षी COVID-19 ह्या आजारामुळे आपण ते घेऊ नाही शकलो, हे कॅन्सल झाली, रद्द झाली। तर तो देश कोणता आहे मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे रशिया। रशिया ह्या देशाबरोबर मित्रांनो आपण या वर्षी वार्षिक शिखर बैठक रद्द केलेली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूया। न्यूमोनिया विरुद्ध भारतातील प्रथम देशी लस -- येथे विकसित केली गेली आहे। प्रश्न कळाला? न्यूमोनिया नावाचा जे आजार आहे मित्रांनो, आतापर्यंत याच्यावर कोणतीही लस नव्हती, लस होती पण भारतामध्ये बनलेली कोणती देशी लस नव्हती, फॉरेनच्या लस होत्या मित्रांनो जे वॅक्सिन, पण भारताने प्रथमच याच्यामध्ये जे इंडिजिनस वॅक्सिन आहे मित्रांनो, जे भारताने स्वतः बनवलेली आहे। ओके, तर हे कोणी विकसित केलेली आहे, कुठे विकसित झालेली आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया। सध्याला खूप फेमस आहे कोरोनाच्या वॅक्सिनमुळे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, याचं हेडक्वार्टर आहे मित्रांनो पुणेमध्ये। तुम्हाला माहिती आहे याचं जे पुनावाला याचं फाउंडर आहे, CEO आहे, सॉरी पुनावाला। ओके, तर मित्रांनो आतापर्यंत भारत काय करायचा की बाहेरून जे मटेरियल वगैरे आणायचं आणि ते सगळे असेंबल इथं करायचं एक सोबत आणि मग वॅक्सिन बनवायचं, पण पहिल्यांदा असं झालं आहे की आपल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या वॅक्सिन्स इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा असं झालं की आप जे लस आहे याच्यासाठी सगळे जे प्रोडक्ट आहे, जे रॉ मटेरियल आहे, सगळे भारताचेच आहे, याच्यामध्ये आपण हे देशी लस विकसित केलेली आहे। कशाच्या विरुद्ध? न्यूमोनिया या आजाराविरुद्ध। ओके, तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याचं उत्तर आहे, तर थोडी माहिती घेऊया। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे बघा, हे आहे CEO आधार पुनावाला। ओके, संस्थापक आहे मित्रांनो सायरस एस पुनावाला, मुख्यालय माहिती आहे पुणे, आणि स्थापना झाली होती याची 1966 मध्ये। चला पुढचा प्रश्न बघूया। खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मोबाईल ॲप व वेब पोर्टल PR Insight सुरू केलेले आहे? PR Insight, आता हे जे PR Insight आहे मित्रांनो, हे एक मोबाईल ॲप आहे आणि एक वेब पोर्टल आहे, हे कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे असा तुम्हाला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुमच्यासमोर ऑप्शन आहे महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, गुजरात। तर योग्य उत्तर आहे मित्रांनो याच्यापैकी पंजाब ह्या राज्याने मोबाईल ॲप व वेब पोर्टल PR Insight या नावाचं मोबाईल ॲप वेब पोर्टल सुरू केलेले आहे। आता याचं खासियत काय, कशासाठी हे सुरू केलं आहे? तर मित्रांनो जे राज्यातील सर्व बातमी, लेख, सोशल मीडिया पोस्ट हे सगळे एकाच ठिकाणी भेटेल तुम्हाला PR Insight वर। कळालं? हे बघा, राज्यातील सर्व बातमी, लेख, सोशल मीडिया पोस्टचे एकच भंडार व डॅशबोर्ड प्रदान करणे हे मोबाईल ॲप वेब पोर्टल PR Insightचं काम असणार आहे। ओके, उत्तर काय मित्रांनो याचं? पंजाब उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघूया, पंजाबविषयी थोडी माहिती घेऊया।
स्थापना झालेली आहे 1966 मध्ये 1 नोव्हेंबरला. मुख्यमंत्री आहे कॅप्टन अमरिंदर सिंग, राज्यपाल आहे व्हीपी सिंग बनतोरे आणि राजधानी आहे चंदीगड. तुम्हाला माहिती आहे चंदीगड ही पंजाब आणि हरियाणाची कॉमन राजधानी आहे. ओके, कॉमन आहे चंदीगड पंजाब आणि हरियाणासाठी. ओके, राष्ट्रीय उद्यान आहे द भाकरा नांगल नॅशनल पार्क, और डॅम पण म्हणतो आपण, तिथे एक डॅम पण आहे. पुढचा प्रश्न बघू, पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेचे, याला बघा पंजाब महाराष्ट्र कोऑपरेशन बँक. ओके, तर हिचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो, हे तुम्हाला विचारलं. याचं मुख्यालय आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते पुणेमध्ये. महाराष्ट्रात कुठे, तर पुणेमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. पुढचा प्रश्न, कॅच द रेन जनजागृती मोहीम देशभरातील किती जिल्ह्यामध्ये राबवण्यात आली आहे. आता कॅच द रेन काय आहे मित्रांनो, हे बघा पहिले. हे कॅच द रेन आहे मित्रांनो 3 महिने राबवण्यात येणार आहे, म्हणजे 3 मार्च 2021 पर्यंत. आता ह्याचं काम काय, जल संधारणाच्या मुद्द्याला केंद्र शासनाने सर्वोच्च प्रधान दिले आहे. जल व्यवस्थापनाकडे एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारणे काळाची गरज आहे. तर हे जे जल व्यवस्थापन आहे मित्रांनो, वॉटर मॅनेजमेंट, याच्यासाठी कॅच द रेन ही मोहीम सुरू केली आहे जनजागृतीसाठी. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे किती जिल्ह्यामध्ये ती सुरू करण्यात आली आहे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो 623 जिल्ह्यामध्ये हे सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा रेडिओ टेलिस्कोप फास्ट कोणत्या देशात आहे. फास्ट नावाचा एक रेडिओ टेलिस्कोप आहे, तो रेडिओ टेलिस्कोप कोणत्या देशात आहे, तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो चीन ह्या देशात. जगातील सर्वात मोठा आहे मित्रांनो हे, सर्वात जगातील लार्जेस्ट रेडिओ टेलिस्कोप, त्याचं नाव आहे फास्ट. ओके, तर तो आहे चीन ह्या देशामध्ये. ओके, चीनविषयी थोडी माहिती घेऊया. राष्ट्रपती आहे शी जिनपिंग, हे बघा शी जिनपिंग चायनीज प्रेसिडेंट. राजधानी आहे बीजिंग. चलन रेनमिनबी. फ्लॅग आहे, बघू शकता इथे. पुढचा प्रश्न, अलीकडेच IBMच्या पुढील अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झालेली आहे. ओके, आता मित्रांनो याच्यापैकी तुमच्यासमोर ऑप्शन आहे, याच्यापैकी करेक्ट उत्तर आहे अरविंद कृष्ण यांची IBMच्या पदी अध्यक्षपदी निवडणूक, त्यांची नेमणूक झालेली आहे. आता IBM काय मित्रांनो, IBM सांगतो बघा, IBMचं लॉन्ग फॉर्म आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन, ज्याची स्थापना झालेली आहे 1911 मध्ये. खूप ओल्डेस्ट बॉडी आहे. मुख्यालय आहे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या सिटीमध्ये. संस्थापक आहे चार्ल्स रॅलेट आणि सध्याचे जे CEO मित्रांनो ते इंडियन ओरिजिन आहे अरविंद कृष्ण. हे आता जे नवीन झाले ते अरविंद कृष्ण या इंटरनॅशनल बिझनेस मशीनचे सध्याचे काय अरविंद कृष्ण हे CEO झालेले आहेत, हे लक्षात ठेवा अरविंद कृष्ण. पुढचा प्रश्न, मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कोणती ट्रेन वापरली जाईल. हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे जे भाजपची सरकार होती मागच्या टायमाला महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना हे मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन याचा करार झाला होता जपानबरोबर. तर आता जे नवीन आता उद्धव ठाकरे यांची सरकार आल्यानंतर, म्हणजे आपण युती सरकार म्हणू शकतो, तर ही जे सरकार आल्यानंतर हे जे मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन आहे मित्रांनो हे थांबल्यासारखं आहे. पण आता हे याच्यासाठी काही फंड जपाननी दिलेलं आहे, म्हणजे जवळपास गुजरातचं जे पार्ट आहे मित्रांनो ते जवळपास कम्प्लीट झाल्यासारखं आहे. हे मेट्रो रेलचं जे लँड प्रोजेक्ट, म्हणजे याच्यात खूप प्रॉब्लेम असतात, एक लँड ॲक्विजिशन करणं, मग ते लँडवर जे रूल आउट करणं, हे सगळ्या गोष्टी गुजरातमध्ये जवळपास झाल्यासारखं आहे. पण महाराष्ट्रामध्ये तेवढा रिस्पॉन्स नाही मित्रांनो, कारण जेव्हा गव्हर्नमेंट चेंज होते ना तर हे सगळ्या गोष्टी खूप मागं पडून जातात. तर बघूया जे प्रकल्पासाठी कोणती ट्रेन वापरली जाणार आहे हा प्रश्न आपल्यासमोर आहे मित्रांनो. जपानची ट्रेन आहे, जपान निर्मित ट्रेन आहे. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो E5 सिरीज शिंकानसेन नावाची ट्रेन. हे लक्षात ठेवा तुम्ही, शिंकानसेन तो कळून जाईल पण E5 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. E5 ओके, E5 सिरीज शिंकानसेन ही ट्रेन वापरणार आहे आपण. ओके, E5 सिरीज शिंकानसेन. पुढचा प्रश्न बघूया, स्टेट ऑफ लेपर्ड म्हणू शकतो आपण, स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 च्या अहवालानुसार भारतात सध्या किती बिबट्या आहेत. 2018 अहवालानुसार मित्रांनो सर्वे केला होता की स्टेटस ऑफ लेपर्ड, म्हणजे भारतामध्ये लिओपर्ड जे आहे मित्रांनो त्याला आपण बिबट्या म्हणतो, ते बिबट्या सध्याला भारतात किती आहे ते आपल्याला प्रश्न विचारले. मित्रांनो सध्याला बिबट्या भारतात आहे 12,852.
किती आहे 12852 कशानुसार जे लिओपोर्डचं लिओपार्ड म्हणजे याला लेपर्ड म्हणतो आपण 2018 अहवालानुसार सध्याला 12852 आहे आणि सध्याला याच्यापेक्षा मला वाटतं की वाढले पण असेल सध्याला ओके आणि भरपूर ठिकाणी बिबट्याची जे घटना आहे मित्रांनो जे वाद आहे तर माणसामध्ये आणि बिबट्यामध्ये जे वाद होत आहे सध्याला खूप जिल्ह्यामध्ये हे बिबट्या मोकळे सुटलेले आहे सध्याला तर याच्यामुळे सर याच्यामुळे कसं आहे बिबट्या जास्त संख्या वाढल्यामुळेच मेन कारण आहे ओके तर मेन आता सध्याला किती संख्या आहे 12852 आहे ओके पुढचा प्रश्न लास्ट प्रश्न आहे कोविड-19 सभ्यता का संकट और समाधान हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे कोणी लिहिलेले मित्रांनो कोविड-19 सभ्यता का संकट और समाधान मित्रांनो हे पुस्तक लिहिलेले एक नोबेल प्राइज विनर कैलाश सत्यार्थी यांनी त्यांचा फोटो दाखवतो हे बघा कैलाश सत्यार्थी यांनी बघा लिहिलेले कोविड-19 सभ्यता का संकट और समाधान ओके मित्रांनो आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं मित्रांनो अलीकडे कोणत्या संस्थेने ईज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल अपडेटेड केला ईज ऑफ डुईंग बिझनेस मित्रांनो हे जे ईज ऑफ डुईंग बिझनेस हे आहे अहवाल आहे हे कोण अपडेट करतो तर हा करतो मित्रांनो वर्ल्ड बँक अरे सॉरी प्रश्न तुमच्यासाठी होता आणि मीच कुठेतरी तुम्हाला उत्तर दिल्यासारखं आहे आता सांगा तुम्ही तरी कमेंट बॉक्समध्ये टाका उत्तर याचं काय ओके त्याचा हेडक्वार्टर मित्रांनो न्यूझीलँडला आहे भारताचा 63वा नंबर आहे याच्यामध्ये आणि चीनचा 7वा नंबर आहे तरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर टाईप करा मित्रांनो धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र